नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या आमच्या मराठी युग या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो यावर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये अनेक दिग्गज व मातब्बर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे अनेक दिग्गज व मातब्बर नेत्यांनी या वर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपली मुले उतरवली होती व या दिग्गज नेत्यांच्या मुलांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे नेमकी या दिग्गज नेत्यांची कोणकोण अशी मुले आहेत जी पराभवामध्ये गेलेले आहेत ते आपल्याला आज पाहायचं आहे तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आपण आज अशा दिग्गज नेत्यांची एक एक मुलं पाहणार आहोत ज्यांना यावर यावेळेस पराभवाचा सामना करावा लागला आहे त्यामध्ये काही नवीन चेहरे आहेत तर यामध्ये सर्वप्रथम राजीव गांधी यांचे चिरंजीव असणारे राहुल गांधी यांना अमेठीमधून पराभवाचा सामना करावा लागला आहे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले राहुल गांधी यांचा पराभव भाजपाच्या स्मृती इराणी यांनी केलेला आहे तसेच जोधपूरमधले श्री अशोक गहलोत यांचे चिरंजीव असलेले वैभव गहलोत यांचा पराभव भाजपाचे गजेंद्रसिंग शेखावत यांनी केलेला आपल्याला इथं पाहावयास मिळाले आहे तसेच गुना मतदारसंघामधले माधवराव सिंधिया जे की राष्ट्र जे की काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आहेत त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शिंदे यांचाही इथे पराभव झालेला आहे त्यांचा पराभव भाजपाचे के पी यादव यांनी केलेला आहे तसेच महाराष्ट्रामधले मावळ मतदारसंघाचे व राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले होते त्यांचा पराभव शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी केलेला आहे तसेच काँग्रेस पक्षाचे भूपेंद्र हुड्डा यांचे चिरंजीव दिपेंदर हुड्डा हे रोहतकमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते त्यांचा पराभव भाजपाच्या अरविंद कुमार शर्मा यांनी केलेला इथं इथे आपल्याला पहाव्यास मिळाले आहे तसेच दक्षिण मुंबई मतदारसंघामधून उभा असलेले राष्ट्रीय काँग्रेसचे मिलिंद देवडा हे मुरली देवडा या दिग्गज नेत्यांचे चिरंजीव आहेत त्यांचा पराभव शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी केलेला आपल्याला पाहावयास मिळाला आहे तर मित्रांनो या दिग्गज नेत्यांच्या मुलांचा पराभव इथं आपल्याला पाहावयास मिळाला आहे या दिग्गज नेत्यांची स्वतःची अशी भरभक्कम ताकद असतानाही त्यांना आपले चिरंजीव निवडून आणता आले नाहीत नेमके ते का निवडून आणता आले नसावेत हे आम्हाला तुम्ही आमच्या प्रतिक्रियामध्ये जरूर कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest.